विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीतील लोकजीवनाविषयी माहिती मिळवली होती। त्यानंतर आज आपल्याला हडप्पा संस्कृतीमधील जो काही व्यापार होता त्या व्यापाराविषयी माहिती मिळवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे। तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या। दुकानदार दुकानासाठी वाण सामान कोठून आणतो याची माहिती घ्या। वस्तूंची यादी तयार करा। पहा, तुम्हाला तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानदाराला भेट द्यायची आहे आणि तो दुकानदार त्या दुकानासाठी जे जे सामान लागते ते कोठून आणतो याची माहिती घ्यायची आहे आणि वस्तूची यादी तयार करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा व्यापार। हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत। म्हणजे हडप्पा संस्कृतीचे लोक होते भारतामध्ये तर व्यापार करतच होते, तसेच ते भारताबाहेरील जे काही देश आहेत त्या देशांसोबतसुद्धा काय करत होते, व्यापार करत होते। सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे, तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे। पहा, सिंधूच्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तम दर्जाचा कापूस होत असे, म्हणजे ते कापसाचे पीक घेत होते आणि तो कापूस ते पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे। निर्यात म्हणजे आपल्याकडील माल दुसऱ्या देशांना पाठवणे म्हणजे निर्यात होय, आणि दुसऱ्या देशाकडील माल आपल्या देशामध्ये आणणे म्हणजे आयात होय। सुती कापड देखील निर्यात होत असे। आणि पहा, जे सुती कापड होतं ते पण इतर देशांना निर्यात होत असे। इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत, आणि इजिप्त या देशाला जे मलमलीचे कापड होते ते हडप्पा संस्कृतीचे व्यापारी ते इजिप्तला पुरवत असत, म्हणजे ते पाठवत असत। काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात। आणि पहा, काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, म्हणजे जे की अलंकार बनवण्यासाठी वापरले जाते, जस्त जे भांडे बनवण्यासाठी वापरते, मौल्यवान खडे ते विविध अलंकारामध्ये अंगठ्यामध्ये वापरतात, मानके आणि देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात, म्हणजे ह्या आयात केल्या जात। कुठून? काश्मीर, दक्षिण भारत, इराण आणि अफगाणिस्तान व बलुचिस्तान येथून। परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे। पहा, आता परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरील मार्गांनी आणि सागरी म्हणजे समुद्री मार्गांनी अशा दोन्ही मार्गांनी होत असे। उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत। पहा, ज्यावेळेस पुरातत्व विभागाकडून उत्खनन झाले त्या ठिकाणी काही मुद्रांवर जहाजाची चित्रे कोरलेली होती। लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे आणि लोथल या ठिकाणी प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे। हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे, आणि हडप्पा संस्कृतीचा जो व्यापार होता तो कुठं चालत असे, अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला अभ्यासायचं आहे, या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे, लोथल येथील गोदी म्हणजे अवशेषांच्या आधारे त्या ठिकाणी पुनर्रचना करण्यात आलेली आहे। रासांची कारणे, पहा, हडप्पा संस्कृतीचा रास का झाला किंवा ती संस्कृती का नष्ट झाली याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे। पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा रास होण्यास कारणीभूत होत्या। पहा, हडप्पा संस्कृतीचा रास का झाला, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, म्हणजे जे हडप्पा संस्कृती ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसली होती त्या नदीमध्ये जे सिंधू नदी असेल तर त्या ठिकाणी जे महापूर येत होते आणि बाहेरून आलेल्या ज्या टोळ्या होत्या त्यांनी त्या हडप्पा संस्कृतीच्या जे काही ठिकाण होते ते आक्रमणे केली, त्यानंतर त्या व्यापारातील घट म्हणजे ती त्या हडप्पा संस्कृतीचा जो व्यापार होता हळूहळू कमी होत गेला आणि यासारख्या अनेक गोष्टीमुळे हडप्पा संस्कृतीचा रास झाला। त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे म्हणजे पाऊस कमी पडणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे म्हणजे दुष्काळ पडणे,
भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणांमुळे काही स्थळे उजाड झाली आणि समुद्राचे पाणी वाढल्यामुळे सुद्धा त्या जवळपास जे त्यांची जी स्थळे होती ती नष्ट झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. आणि मग लोकांनी काय केलं, त्या ठिकाणी परिस्थिती बिकट झाल्यामुळे, पूर येत असल्यामुळे, भूकंप झाल्यामुळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोकांनी काय केलं, स्थलांतर केलं, म्हणजे ते त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. आणि अशा पद्धतीने हडप्पा संस्कृती जे शहर होते ती नष्ट झाले. हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती, तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. पहा, हडप्पा संस्कृती भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती, म्हणजे या ठिकाणी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात धनसंपदा होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला आणि आपली जी भारतीय संस्कृती आज अस्तित्वात आहे त्या भारतीय संस्कृतीचा पाया हडप्पा संस्कृतीने घातलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. थँक्यू.